ज्या संख्येला त्याच संख्येने भागले असता भागाकार हा एक येतो. तर मग हे प्रमेय शून्याबद्दल का लागू होत नाही? त्याचं उत्तर माझ्या आधीच्या प्रश्नाच्या उत्तरात आलंय. कारण शून्याने भागाकार अलाउडच नाहीये. मग अंशामध्ये जर शून्य असेल तर भागते का येत नाही? अंशामध्ये जर शून्य असेल, हा अंशामध्ये शून्य असेल आणि शून्यामध्ये तरी शून्येतरच पाहिजे. पहिला नियम हा की छेदामध्ये शून्य अलाउड नाही. अंशामध्ये काय वाटेल ते असू दे. अच्छा, मग आता अंशामध्ये शून्य चालतो आम्हाला. कारण शून्याला तुम्ही एमनी डिवाइड केलं, प्रत्येकाला एकूण शून्य आंबे आहेत तर प्रत्येकाला किती आंबे मिळतील? बरं, हा भागाकार पॉसिबल आहे ना. हा बघ, भागाकार असा आहे, शून्य गुणिले एम अधिक शून्य. रिमाइंडरही शून्य, भागाकारही शून्य. आपल्या नियमात बसतं हे.